संत दामाजी, संत चोखामेळा आणि संत काणोबाता अशा अनेक संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या मंगळवेढ्याच्या भूमीमध्ये नव्याने सुरू झालेल्या दामाजी न्यूज चॅनलमध्ये मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री किशोरी शहाणे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. दामाजी न्यूज आणि तमाम मंगळवेढ रसिकांच्या वतीनं मी आपलं प्रथमतः मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद. मला इथे मंगळवेढ्यामध्ये येऊन खूप आनंद झाला आहे. मी प्रथमच येते आणि माझा मुलगा बॉबी विजयही माझ्या बरोबर आलेला आहे. मॅडम, मराठी आणि चित्रपट, मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपलं खूप मोठं नाव आहे, पण प्रत्येक रसिकाला अशी एक प्रकारची उत्सुकता असते की या कलाकाराचं बालपण आणि या परिवाराचं पारिवारिक जीवन कसं आहे हे जाणून घ्यायची इच्छा असते. नक्कीच. बालपण म्हणजे अगदी मध्यमवर्गीय बालपणच होतं माझं. मी आम्ही तिघी बहिणी आणि माझे आई बाबा, आणि पण आमच्या आई बाबांनी एकदम मुलांसारखंच वाढवलं आम्हाला तिघींना. आणि शिक्षण आणि करिअर करतच मी मोठी झाले, कारण मी 8वी 9वीत असताना मला नृत्य नाटिकेची ऑफर आली होती. त्यात मी पहिलं पार्टिसिपेट केलं आणि त्यानंतर मग माझा प्रवास एक सुरू झाला नकळत. आणि त्या नाटकानंतर मग इतर नाटकं सुरू झाली, मोरूची मावशी, भ्रमाचा भोपळा, आणि बरेचसे प्रोफेशनल नाटकं, मी तुझ्या पाठीशी, लंडनची सून, इंडिया सनी मून अशी नाटकं केली. त्या दरम्यानच मला चित्रपटसृष्टीतून ऑफर यायला लागली की प्रेम करिया कोलम फुल्ला हा माझा पहिला चित्रपट आहे. प्रेम करिया कोलम फुल्ला, माझा पती, करोडपती, असं करत करत माझा करिअर प्रवास सुरू झाला. पण माझ्या आई बाबांचं खूप प्रोत्साहन होतं मला, आणि ते मी आवर्जून सांगेन की त्या वयात ज्या लहानपणी ज्या करिअर सुरू होतं तेव्हा आई बाबांचं प्रोत्साहन फार गरजेचं असतं. आणि एवढंच होतं की मी शिक्षणाबरोबर माझं करिअर करत गेले, असं नाही की मला चित्रपटसृष्टीत काम मिळालं म्हणून मी शिक्षण सोडलं. मी बीकॉम ग्रॅज्युएट झाले आहे आणि असंच त्या दरम्यानपर्यंत चित्रपटांमध्ये काम करतच राहिले. महाविद्यालयीन शिक्षण आपलं पूर्ण झालं मिठीबाई कॉलेजला, मुंबईमध्येच झालं शिक्षण झालं. अभिनय या क्षेत्राकडे आपण कसं वळणार? अभिनय मी म्हटलं तसं आपोआपच माझा प्रवास सुरू झाला. मला लहानपणापासून आवड होती नृत्याची आणि अभिनयाची, म्हणजे कधी पण टी व्हीवरती कुठले काही डान्स प्रोग्राम्स बघितले की मी ते त्याचं अनुकरण करायचे आणि प्रॅक्टिस करायचे. आणि ते करता करता जेव्हा मला संधी मिळाली नृत्य नाटिकेत काम करायची, तिथून माझा खरं तर प्रवास सुरू झाला दुर्गा झाली गौरी बसून. आणि पिक्चरमध्ये जेव्हा पण कुठले चांगले डान्स परफॉर्मन्सेस असायचे तेव्हा मला माझी आठवण यायची प्रोड्युसर्सना, डायरेक्टर्सना, आणि ते मला आवर्जून त्यात कास्ट करायचे. म्हणजे डान्स आणि अभिनय यांची जोड असल्यामुळे माझं करिअर एक आजपर्यंत तरी असंच चालू राहिलं आहे. थोडस मी असं ऐकलं की सौंदर्य स्पर्धेमध्ये आपल्याला त्यावेळेला पारितोषिक मिळालं पाहिजे, तर नेमकं महाविद्यालयीन जीवनामध्ये सौंदर्य स्पर्धा कशा पद्धतीचे तिथे असायच्या? मिठीबाई कॉलेजमध्ये हे होतं पर्सनॅलिटी कॉन्टेस्ट, आणि तेव्हा मी ॲक्च्युली माझ्या प्रिन्सिपल बरोबर बोलले होते की मला, कारण पिक्चरसाठी आउटडोअरला वगैरे जावं लागायचं, तर मी त्यांना सांगायचं की मी फक्त परीक्षांपुरतं कॉलेजमध्ये येत जाईन आणि इतर जे तुमच्या कल्चरल ॲक्टिव्हिटीज आहेत तेव्हा येत जाईन. तर जेव्हा हे पर्सनॅलिटी कॉन्टेस्ट ऑर्गनाईज केली होती मिस मिठीबाई, तेव्हा मी त्यात भाग घेतला. आणि त्याचं आयोजन तेव्हा खूपच सिम्पल असायचं, एक तर पर्सनॅलिटी आणि काही प्रश्न विचारायचे की तुम्ही एक तर दिसता कशा आणि तुमचं बुद्धिमत्ता, त्यामुळे त्याची उत्तरं योग्य दिली गेली आणि तेव्हा मला ते मिस मिठीबाईचं प्राईज मिळालं. त्याचबरोबर मी नंतर मिसेस ग्लॅडरॅक्समध्ये पण पार्टिसिपेट केलं लग्न झाल्यानंतर. मिसेस ग्लॅडरॅक्स एक खूप इंटरनॅशनल लेवलची ब्युटी कॉन्टेस्ट आहे आणि त्याच्यात मी जेव्हा भाग घेतला तेव्हा मी बघितलं की खूप स्पर्धा असते ह्या पर्सनॅलिटीमध्ये, पण आपण जितकं आहोत त्याच्याही अजून वरचढ कितीतरी महिला आहेत आणि किती मेहनत करत आहेत. खरं तर तेव्हापासून जास्तच सवय लागली फिटनेस सांभाळायची स्वतःची, आणि ती एक प्रेरणा मिळाली की फिटनेस हे खूप महत्वाची गोष्ट आहे. आपण आपल्याला असंच गलथानने ठेवलं पाहिजे, परफेक्ट ठेवलं पाहिजे, आणि मला तर स्क्रीनवर यायचं मोटिवेशन आहे, त्यामुळे पर्सनॅलिटी योग्य ठेवायची कायम असं मला मला म्हणजे मला नेहमीच वाटतं. नंतर असं मॅडम मला असं एक म्हणायचं की तुमचं जे करिअर सुरू झालं बालपणापासून सुरू नृत्य स्पर्धेतून तुम्ही पुढे आला,
नाटकाच्या माध्यमातून परत चित्रपटसृष्टीकडे वळला. हा जो एकंदरीत सर्व प्रवास आहे, हा प्रवास करत असताना ज्या वेळेला पहिल्यांदा तुम्हाला चित्रपट मिळाला की जे स्वप्न तुम्ही पाहिलं होतं या सगळ्या कलेच्या माध्यमातून, त्यावेळची तुमची भावना काय होती? खर तर तेव्हा मी माझ्या आई बाबांना जे विचारलं की आता मला चित्रपटाची ऑफर आली आहे, तर ते म्हणाले की तुला ज्यात इंटरेस्ट आहे त्यात तू तुझा कायम प्रवास चालू ठेव आणि आमची काहीच हरकत नाहीये. पण मला निश्चितच एक वेगळं क्षेत्रात मी पदार्पण करते याचा एक वेगळा आनंद होता, कारण त्या काळात मी कॉलेजमध्येच होते, 11वीत होते आणि माझे जे समवयीन होते ते शिक्षणात आणि गप्पा गोष्टींमध्ये कॅन्टीनमध्ये कॉलेजमध्ये असेच बिझी होते. माझं मात्र एक वेगळं करिअर सुरू होणार होतं, तर त्याची मनस्थिती की हे आता एक नवीन आपण काहीतरी काम करतोय त्यामुळे ती जबाबदारी खूप वाढली आणि ते करून अभ्यास करून आयुष्य आपल्या व्यवस्थित बॅलन्समध्ये करायचं आहे, ते त्याचा एक वेगळंच म्हणजे आनंद मला मिळाला तेव्हा. मराठी चित्रपटसृष्टीने किंवा मराठी रसिकाने आपल्याला फार मोठं केलं किंवा मराठी चित्रपटात खूप मोठं आपलं नाव झालं आणि मराठी चित्रपट अनेक चित्रपट तुम्हाला मिळत गेले, पण हे चित्रपट करत असताना हिंदी चित्रपट स्पर्धेबरोबर आपल्याला स्पर्धा करावं लागत होती, त्यावेळेला तुम्हाला काय वाटत होतं हिंदी चित्रपट मिळण्यापूर्वी? नाही, नक्कीच आपणच स्वतःला इतकं वरचढ केलं पाहिजे, आपण स्वतःचीच स्वतःशीच स्पर्धा ठेवली पाहिजे मला असं वाटतं की आपण कुठे कमी पडू नये आणि आपल्याला आपोआप आपली गरज भासली पाहिजे लोकांना, असं माझी मनस्थिती म्हणजे माझे विचार आहेत. असं नाही वाटत मला की अरे त्यांना घेतलं मला नाही घेत, माझ्यामध्ये काय कमी आहे, काय कमी आपण स्वतःला विचारलं की आपण आपोआप स्वतःला वरचढ करू शकतो आणि स्वतःला तितकं निपुण करू शकतो. तर तसं मी स्वतःला ट्रेन करत जाते, म्हणजे हिंदीच्या नट्या काय करतात, मग आपल्याला काय करायचं आहे आणि आपल्या काय चौकटीत आपण किती तेवढे धाडशीनं आपण पुढे जाऊ शकतो, तो माझा विचार असतो. तर त्याचं मी म्हणजे याला जोडूनच एक प्रश्न विचारतोय किशोरी शहाणे हे आम्ही पाहतोय पण आणि परिचित आहेत पण सर्वांना, पण त्याच पद्धतीने किशोर वयामध्ये असणारी किशोरी शहाणे आणि आत्ताची किशोरी शहाणे हे आहे तसंच आहे, काय राज आहे नेमकं? म्हणजे भाषा तीच, बोलण्याची शैली तीच, आवाज तोच आणि सौंदर्य तेच, काय नेमकं? थँक्यू थँक्यू. नाही मी म्हटलं तसंच की सुरुवातीपासून मी एकतर स्पोर्ट्स मध्ये पण ऍक्टिव्ह होतेच आणि स्पोर्ट्स आणि डान्स ह्या दोन्ही गोष्टी बेसिकली तुम्हाला एक्सरसाइज करून घेतात, ते आपोआप होतात. पण जेव्हा आपले स्पोर्ट्स सुटले, म्हणजे माझं आता काही स्पोर्ट्स विशेष काही नाही आहे, पण डान्स अजूनही घडतो कधी ना कधी तरी अवॉर्ड फंक्शन्सना किंवा चित्रपटांमध्ये असतं, माझं जेजुरीला जाऊ वगैरे अशा लावणी वगैरे जी केली लास्ट टाइम, तर असं काही करता करता असं फिटनेस आपोआप सांभाळला जातो. पण रुटीनमध्ये डेफिनेटली मी एक्सरसाइज भरपूर करते, म्हणजे मी जॉगिंग करते, मी जिमला जाते, योगा करते, जे जे मला जमेल त्या त्यावेळेस. आता आज अर्थात काहीच जमलं नाही कारण रात्रभरचा प्रवास आणि मग नंतर मंगळवेढा येण्याचं माझ्या जे वेळ लागलं होतं मला मंगळवेढाला पोहोचायचं आहे, तर त्या ह्याच्या गडबडीमध्ये आजचा सगळ्याच माझा दिनक्रम चेंज झाला. पण निश्चितच जेव्हा माझा एक मला वेळ मिळतो तेव्हा मी एक्सरसाइज भरपूर करते आणि खाण्यापिण्यावर नियंत्रण बऱ्यापैकी ठेवते. दिग्दर्शक मिलिंद कोळे यांचा सिनेमा हा चित्रपट आला होता, तर त्यामधला आपला रोल हा वेगळाच होता, एक गुजराती, तर त्यामधला एक डायलॉग आम्हाला ऐकायचं वाटतंय कारण खूप प्रसिद्ध झाला होता. आपण ती वेगळी एक भाषा ती गुजराती लँग्वेज आपण बोललात, तर प्रेक्षकांनाही तेवढाच आनंद मिळेल. ऍक्च्युली त्याच्यामध्ये गुजराती महिला होती ती आणि मी म्हटलं तर गुजराती डायरेक्ट बोलले तर आपल्या मराठी ऑडियन्सला तर कदाचित समजेल नाही समजणार, तर मी मराठीच जास्त बोलले पण ते गुजराती हेल काढून बोलले. तरी मी वाक्प्रचार जे होते ते मी गुजरातीतले टाकत होते, डायलॉग मराठीत बोलून वाक्प्रचार गुजराती टाकत होते आणि त्यातलं एक होतं की कुत्रा निपुचिडी वा किती वा किचरा आहे, कुत्र्याचं शेपूट वापरत वापरत असतं हे किती सोपी म्हण आहे, ते ऑडियन्सला पण समजते आणि मी गुजराती आहे हे दर्शवून देते, असं मी तो एक केला होता जरासा. मॅडम चित्रपट शूटिंग चालू असताना अनेक कलाकार दिग्दर्शक आणि कलाकार बरोबर आपला संबंध येतो, त्यामध्ये अनेक चांगल्या वाईट आणि कटू अनुभव काही प्रसंग आपल्यावरती येतात, काही अस्मरणीय अशा आठवणी असतात, असा एखादा चित्रपटातला अनुभव? बऱ्याच आठवणी आहेत ऍक्च्युली, बाहेरची साडी सगळ्यांनी पाहिला असेलच,
त्यात एक खूप प्रसिद्ध गाणं होतं, काल स्वप्नामध्ये माझा सजनाग माझी पप्पीचं घेऊन गेला. तर त्या दरम्यान मैत्रिणी सगळे आम्ही नाचतोय गातोय वगैरे असं काय काय छान निसर्गरम्य ठिकाणी आमचं सगळं शूटिंग चालू होतं. पण अर्थात ते जमीन इतकी खडखर होती, म्हणजे आमच्या पायात आम्ही अनवाणी नाचत होतो, कारण दाखवायचं होतो की आम्ही भागडतोय, चपला तर घालत नाही गावकरी. पण आम्हाला खूप ते कठीण जात होतं, कारण ऍक्च्युली तिथं खडी अशी बारीक खडी होती, ती टोचत होती बोजत होती, पण चेहऱ्यावरती आपल्याला प्रसन्न एक्सप्रेशन दाखवायचे असतात. आणि ते करता करता आम्हाला नदीत उतरायचं होतं, शेवट त्या गाण्याचा नदीमध्ये उतरून आम्ही परत एकमेकीमधून पाणी फेकतोय असं होतं. तर मी नाचता नाचता आम्ही सगळे उतरलो नदीमध्ये, आणि तेवढ्यात त्या नदीमध्ये काच होती आणि ती माझ्या पायात तळपायात खचकन घुसली. अच्छा, गाण्याचा शेवट होता आणि बराच मोठा तो शॉट होता. म्हटलं जर मी आता कळवळले तर शॉर्टकट होईल आणि परत आपल्याला सगळं करत बसावं लागेल किंवा वेस्ट होईल शॉर्ट. तर मी तसंच ते कॅरी ऑन ठेवलं, नाचत राहिले आणि त्यानंतर कट म्हणाले तेव्हा मी आई करून असं पाय वरती घेतला तर पूर्ण रक्ताचं एक हे झालं होतं, पाणी तिथे झालं होतं. तर असं काही काही अविस्मरणीय असतात काही काही गोष्टी, पण शो मस्ट गो ऑन आणि आपण ते करतोच. आणि ही एक गोष्ट झाली, पण आतापर्यंतच्या प्रवासामध्ये एक मनामध्ये रुतून बसणारी गोष्ट म्हणजे ती सतत आपल्याला जाणीव करते एक चांगली, की बाबा मला ही कला आवडली किंवा ही गोष्ट मला आवडली, अशी कुठली गोष्ट काम करताना? एक पिक्चर मी केला होता खैरलांजीच्या माथ्यावर, तर मला बघून कोणीच मला ग्रामीण भूमिका देत नाही, पण त्याच्यामध्ये मी ग्रामीण दलित महिलेची भूमिका केली होती आणि त्यासाठी मी महिनाभर खूप परिश्रम घेतले होते. म्हणजे त्यांच्या मध्ये राहिले होते, त्यांचं पूर्ण बोलणं चालणं शिकून घेतलं होतं. आणि तेव्हा मग त्याच्यानंतर जो मी परफॉर्मन्स दिला त्याला मग बेस्ट ऍक्टर अवॉर्डचे 2 अवॉर्ड्सही मिळाले मला बेस्ट ऍक्टरचे. तर त्याचा एक मेहनतीचा चीज झाल्यासारखं मला वाटलं. आणि आज मला तुमच्या इथे मी आली आहे तेही मला असं वाटतं की एवढे वर्ष जी मी मेहनत घेतीये त्याचं एक मला पावती मिळते, की मला इतकं प्रेमानं बोलवलं जातं एवढ्या लांब मुंबईहून मंगळवेढाला बोलवलं जातं. आणि ते खूप आनंदाची गोष्ट असते जेव्हा आपण रोहनने मला फोन केला की दैनिक दामाजी एक्सप्रेसच्या कार्यक्रमासाठी यायचं आहे, म्हटलं मंगळवेढा बापरे इतका प्रवास इतका हे ते सगळं, पण ते सगळं जमून आलं, योगा योग असतात सगळे, आणि छान वाटतं मला इथे येऊन. मॅडम, मराठी चित्रपटामध्ये आपण चित्रपटामध्ये काम करत असताना डायलॉगही तिथल्या तिथं दिलं जातात, तिथं पाठ करतोय आपण, तिथल्या तिथंच आपण ते सादर करतोय, हा एक अभिनयाचा भाग झाला. ज्यावेळेला आपण एखादं 3 अंकी नाटक करतो त्यावेळेला पूर्णपणे त्याचे 15-20 महिना दिवस आपण प्रॅक्टिस करतो आणि ते नाटक सादर करतो. तर चित्रपटाचा अभिनय करताना आणि नाटकात अभिनय करताना काय अंतर वाटतं? नाही, निश्चितच नाटकात म्हणजे कसं तुमचं एक कायमस्वरूपी कॅरेक्टर तयार झालेलं असतं आणि त्याच्यासाठी भरपूर रिहर्सल झाल्यामुळे तुम्ही एक भक्कम पाऊल ठेवता. आणि थिएटरमधनं जे तयार होऊन ऍक्टर्स सिनेमामध्ये किंवा सिरियलमध्ये येतात त्यांचा अभिनयामध्ये एक वेगळा आत्मविश्वास असतो, तर ते खूप चांगलं असतं. ऍक्च्युली ते कायमस्वरूपी त्यांच्या बरोबर राहतं, ते अनुभव राहतात. आणि अर्थात सिनेमांमध्ये जे काम करायचं असतं ते तेवढी एक महिनाभर रिहर्सल नाही, पण आजकाल म्हटलं तसं नाही म्हणता येणार, आजकाल तर 6-6 महिने वर्कशॉप्स केले जातात. कुठलाही पिक्चर घडतो आता नवीन मुलांना मुलींना घेऊन जेव्हा पिक्चर घडतो तेव्हा 6 महिने तरी ऍटलीस्ट त्यांच्या आपापसातले रिहर्सल चालू असतात. त्यामुळे जोपर्यंत ते कॅमेरा समोर येतात तोपर्यंत एकदम एक्सपर्ट झालेले असतात आणि आपल्याला वाटतं पहिला शॉट ते छान दिला, पण त्याच्या मागे 6 महिने जवळ त्यांनी वर्कशॉप केलेले असतात. तर हे आता ही महिला तर सगळ्याच पिक्चरमध्ये पण चालू झाली आहे, सिरियलमध्ये पण तशीच चालू झाली आहे. जर काही वेगळी भूमिका असेल, ऐतिहासिक काही असेल, तर निश्चित त्याच्यामध्ये पण असेच वर्कशॉप्स होतात. शेवटचा एक प्रश्न मॅडम मला असा विचारायचा आहे, बॉबीला पण घेऊन आपण प्रश्न करूया जरा. आमचा मुलगा आहे हा बॉबी वेज आणि मागच्या वर्षी तो मिस्टर ग्लॅडरॅक्स मॅनहंट विनर झाला, म्हणजे कॉम्पिटिशन जिंकला तो, पर्सनॅलिटी कॉन्टेस्ट जिंकला. आणि त्याच्यानंतर त्याचं ही आता बरीचशी तयारी चालू आहे पिक्चरमध्ये पदार्पण करण्याची. आपण म्हटलं त्याप्रमाणे एक हिंदी चित्रपट तो करतोय, त्या संदर्भात काय सांगशील? मुझे लॉन्च करने वाले और उसके लिए फुल ट्रेनिंग चालू है, बहुत सारे चीजें एट द मोमेंट प्रोग्रेस में. Yeah. And after rainy season, it should go on floor, shooting should start.
and hopefully next year or so the movie should come out. अच्छी बात है. शुभेच्छा तुम्हाला. राजी न्यूज की ओर से अभी आपका जो भविष्य है, जिस रास्ते पे आप जा रहे हैं, उस रास्ते के लिए हमारे सभी परिवार की ओर से शुभकामनाएं. थैंक यू सो मच. थैंक यू. हम आपके लिए जैसे शेवटचा प्रश्न, मराठी चित्रपटसृष्टीत आता चित्र खूप पहिल्यापेक्षा बदललेला आहे. हिंदी बरोबर आपण चांगल्या पद्धतीने स्पर्धा करतो. पूर्वी पुणे, मुंबई, कोल्हापूर अशा मोठमोठ्या शहरांमध्येच कलाकार चित्रपटाच्या माध्यमातून पुढे यायचे, परंतु आज ग्रामीण भागात सुद्धा दिग्दर्शक तयार होत आहेत किंवा ग्रामीण भागात सुद्धा कलाकार पुढे येत आहेत. तर या पुढे येणाऱ्या ग्रामीण भागातल्या कलाकारांसाठी आपण काय संदेश द्याल? नाही, खूप चांगली गोष्ट आहे की आता प्रत्येक खेड्यामध्ये किंवा शहरामध्ये महाराष्ट्राच्या पिक्चर घडत आहेत, शॉर्ट फिल्म्स घडत आहेत, सिरियल्स घडत आहेत, नाटक स्पर्धा असतात, तर त्यामुळे तिथल्या लोकल कलाकारांना खूप चांगला वाव मिळत आहे. जसं मी आल्या आल्याच विचारलं होतं रोहनला, तर ते म्हणाले की सोलापूरमध्ये पण पिक्चरचं शूटिंग भरपूर चालतं, सिरियलचं शूटिंग चालतं, तर ती खूप आनंदाची गोष्ट. म्हणजे सगळ्यांचाच लोढा मुंबईवरती येण्याची काही गरज नाहीये, आपल्या तुम्ही सोयीनं तुम्ही काम करू शकता. तर निश्चितच जिथं जिथं असं शूटिंगला काय म्हणतात प्रोत्साहन करणारी अशी काही स्थिती निर्माण होईल, तिथं शूटिंगवाले येतील, फिल्म इंडस्ट्री येईल आणि शूटिंग करेल. त्या वातावरण तितकं आपलं पॉझिटिव्ह असलं पाहिजे आणि सपोर्टिव्ह असलं पाहिजे, तर मग फिल्मवाले फिल्म मेकर्स पण तेवढ्या आनंदाने येऊन तिथं शूटिंग करू शकतात. धन्यवाद. आपण दामाजी न्यूज मध्ये आलात, मंगळमध्ये आलात, तमाम रसिकांना आमच्या आपले अनुभव शेअर केले, त्याबद्दल दामाजी न्यूजच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार. धन्यवाद.